नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत. नाईक मॅडम आपल्याकडे बरोबर आहेत आणि त्यांच्या या पोल्ट्री फार्म मध्ये आलो आहेत. त्यांनी डीपी क्रॉस आणि गावटी अशा पद्धतीने कोंबडी पालन केलंय. मोठ्या स्वरूपात कोंबडी पालन आहे, अंडी उत्पादन करतात आणि हे सुद्धा कमी खर्चामध्ये. आपण आपल्या कृषी तंत्र निकेतनच्या युट्यूबच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग लोक शिक्षणच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलंय, म्हणजे कार्यशाळेला सहभाग होत्या गेल्या एक वर्षापूर्वी, आणि एक वर्षानंतर त्यांनी अशा पद्धतीने सक्सेस स्टोरी बनवलेली आहे. सुंदरपैकी कुक्कुट पालन करतात आणि त्या संदर्भात आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत. मित्रांनो, 30 जानेवारी 2022 रोजी म्हणजेच गेल्या वर्षी सौ नाईक मॅडम यांनी सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्थाच्या माध्यमातून कृषी तंत्र निकेतन देवगड येथे एक दिवसीय कुक्कुटपालन प्रशिक्षण म्हणजे जी कार्यशाळा आम्ही करतो ती अटेंड केली आणि त्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. 250 कोंबड्यांनी सुरुवात केलेले हे कुक्कुटपालन व्यवसाय त्याने बॅचची जी सुरुवात केली ती वर्षभरात 3 वेळा केली. मग 3 वेळा त्यांनी बॅच आणले आणि त्या विक्री केल्या. आणि सध्या जर तुम्ही बघाल तर कोंबडी खाद्य महागलेले आहे आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, शिरगावचा जो आठवडा बाजार होतो आणि त्या आठवडा बाजारामध्ये जे वेस्टेज होतं त्यामध्ये भाजीपाला आहे, टोमॅटो आहेत, इतर गोष्टी आहेत किंवा मासे आहेत जे कापून कटाई केल्यानंतर शिल्लक राहिलेला भाग किंवा शिल्लक राहिलेले मासे ते आणून 50% खाद्यावरील खर्च त्यांनी कमी केला आणि तदनंतर त्यांनी 50% घरगुती स्वतः खाद्य बनवलं. म्हणजे त्यामध्ये गहू आहे, भाताच्या हलरचा कोंडा आहे आणि असं हे वापरून त्यांनी काय केलं, खाद्य स्वतः बनवलं आणि ते सध्या ते आपल्या कोंबड्यांना देत आहे. दिवसाला ते 25 ते 30 गावरान अंडी विकत आहेत. 8 रुपयाच्या हिशोबाने बघितलं तर 250 रुपये त्यांना प्रतिदिवसाला मिळतात. त्याचप्रमाणे 200 ते म्हणजे 2 ते 2.5 किलोची जी अंड्याची कोंबडी विकतात ते आणि त्याची किंमत ते 450 रुपये ठेवलेली आहेत किंवा 450 ने विकतात. तसंच 2.5 किंवा 3 किलोचा जो नर आहे तो 800 रुपये किलोने विकतात. म्हणजे तुम्ही बॉयलरच्या किमतीत जवळजवळ आपल्याला म्हणजे 200 रुपये किलोने आपल्याला हे गावरान किंवा डीपी क्रॉसची मांस आपल्याला किलो पडतं आणि जर लोकांनाही परवडतं. त्यामुळे अशा या कुक्कुटपालन व्यवसायाची आपण पुढे माहिती घेऊया किंवा सक्सेस स्टोरी बघूया. नमस्कार, माझं नाव अनुराधा अनंत नाईक, मी शिरगावला राहते. गेल्या 1.5 वर्षापूर्वी मी ठाकूर सरांच्या माध्यमातून लोकशिक्षण संस्था कृषी विद्यालयाच्या माध्यमातून मी कुक्कुटपालन हे प्रशिक्षण घेतलं होतं आणि त्या प्रशिक्षणातून मी छोटासा कुक्कुटपालनचा व्यवसाय मी माझ्या घरी स्वतः मी चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे 250 कोंबड्यांची पिल्लं मी घेतलेली होती, ती डीपी क्रॉस म्हणजेच गावरान जातीची आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे आता दिवसाला 25 अंडी मी कोंबडी मला देतात आणि मांसाला पण माझ्याकडे कोंबडी आहेत. माझ्याकडे आता जो नर आहे तो मी वजन काटा न करता मी डायरेक्ट नगावर देते. त्याची किंमत 800 रुपये आहे आणि जी मादी आहे तिची किंमत 450 रुपये आहे. आता जर कोणाला हवं असेल तर प्लीज कृपया खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. ही माझी शेड आहे, ही मी कमी खर्चात आणि माझ्या घराच्याच बाजूला अशी बांधलेली आहे. याला बाहेरून कोंबडी बाहेर जाऊ नये म्हणून मी वेस्टेज गेलेलं माशाचं झाळं मी इथे मारलेलं आहे का, तर ती कोंबडी बाहेर जाऊ नये म्हणून. आणि ह्यांना जो मी खाद्य वापरते तो चक्कीवरचा जो भाताचा कुंडा आहे तो भिजवून वापरते मी. आणि जो बाजारात आपल्या आठवड्या बाजारात भाजीपाला जो वेस्टेज असतो तो आणून घालते, माशाचं उरलेलं काही असतं. म्हणजे 0 बजेटमध्ये काही खर्च न करता 0 बजेटमध्ये जे खाद्य असेल ते मी ह्या कोंबड्यांसाठी वापरते. आणि ह्या शेडमध्ये माझ्याकडे आता 250 कोंबड्या आता माझ्याकडे आहेत. विक्रीसाठी आता मादीचं वजन 1-2 किलोच्या वरती आहे आणि नराचं वजन 1.5-3 किलोपर्यंत होईल. जर कोणाला हवी असतील तर कृपया प्लीज या नंबरवरती संपर्क साधा. माझ्याकडे जी आता मादी आहे ती अंडी देतात आणि ते अंड 1-8 रुपयाने जाते. जर कोणाला अंड हवं असेल तर अंडी देऊ शकते आणि अंडी घालणारी जर मादी तुम्हाला हवी असेल तीही तुम्हाला मिळू शकते आणि मांसासाठी तुम्हाला नरही मिळू शकतो. अंडी जी मादी देतात त्या अंड्याची किंमत 8 रुपये आहे. तुम्हाला अंडीही मिळतील आणि मांसासाठी नर मादीही मिळू शकेल. मी आणि माझी मिसेस कुक्कुटपालन व्यवसाय करतो. माशांचं वेस्टेज आणि माशांचं वेस्टेज असं काढून कोंबड्यांना घालतो आणि खाद्याचा खर्च थोडा कमी करतो. माझ्याकडे आता जी अंडी देणारी मादी आणि नर आहेत
की तुम्हाला जर कोणाला हवी असतील तर माझा खाली पत्ता आहे. मी सौ अनुराधा अनंत नाईक, राहणार शिरगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि माझा खाली मोबाईल नंबर दिलेला आहे, जर कोणाला हवे असतील तर या नंबरवरती संपर्क साधा. सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुर्ल्यामार्फत कुक्कुटपालन, शेळीपालन, फळबाग लागवड, मसाला लागवड, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेती, नारळ पीक व्यवस्थापन, मोहोर संरक्षण, ग्राफ्टिंग व नर्सरी मॅनेजमेंट अशा शेती व शेतीपूरक व्यवसाय निगडीत बऱ्याच विषयावर प्रशिक्षणे घेतली जातात. महिन्याच्या दर रविवारी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व वेळेनुसार एक दिवसीय प्रशिक्षणापासून 6 महिन्यापर्यंतची व्यावसायिक प्रशिक्षणे प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सरांच्या मार्गदर्शनपर घेतली जातात. अशा प्रशिक्षणातून सौ अनुराधा नाईक सारख्या व्यावसायिक घडतात व सक्सेसफुली आपला उद्योग व्यवसाय सुरू करतात. कुक्कुटपालन वगैरे इतर व्यवसायासाठी शासनाकडून पीएम मोदी स्कीमद्वारे 25 लाखपर्यंत कर्ज योजना व 5.5 लाखापर्यंत सबसिडी मिळते. अशा प्रकारची व्यावसायिक प्रशिक्षणे व व्यावसायिक प्रमाणपत्र तुम्ही इथे येऊन घेऊन शासनाच्या या स्कीमचा लाभ घेऊ शकता. या रविवारी दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सेंद्रिय शेती प्रशिक्षण घेतले जाणार आहे आणि रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी कुक्कुटपालन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तुम्हाला या कुक्कुटपालन प्रशिक्षणात भाग घेऊन मार्गदर्शन व माहिती घ्यायची असल्यास या क्रमांकावर संपर्क करा. तसेच रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी नारळ पीक लागवड व संपूर्ण व्यवस्थापन हे प्रशिक्षण असणार आहे. प्रशिक्षणात भाग घ्यायचा असल्यास संपर्क करा. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित मार्गदर्शक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास किमान लाईक करा, कमेंट करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यू नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.